आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. दिशा ही पाठिंबा बसलेली शिक्षक मंडळी देणार आहेत. याचं कारण असं की ह्या माणसांनी एक पूर्व बघितलेलं नसतं. तुमचं तुमच्या पोरावर मनापासून प्रेम असतं, जीवापाड प्रेम असतं. त्यामुळे तुम्हाला तुमचंच पूर्व मोठं व्हावं असं वाटणं यात अजिबात काही चुकीचं नाही. पण ह्या माणसांना समोर बसलेली 40 पोरं कुठलं पोरग कुठल्या वयचणीला आहे आणि कुठल्या पोराला कुठे न्यायचं आहे आणि कुठल्या पोरामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे हे कळतं. आणि म्हणून शिक्षक आणि पालकांमधला संवाद प्रचंड महत्वाचा आहे. व्यवहाराची जण काय असावी लहान असतानाच त्यांना जाणीव करून दिली जाते. त्यासाठी मुलांच्या कडून भाजी मार्केट भरवणे, त्याचबरोबर कपडे विक्री करणे, अशा अनेक उपक्रम, स्टॉल लावणे, अशा अनेक उपक्रमातून त्यांना कमवा आणि शिका हे उपक्रम म्हणजे हा दृष्टिकोन त्यांच्या समोर ठेवलेला आहे. व्यक्ती खूप असतात पण व्यक्तिमत्व क्वचितच असते. आणि असे व्यक्तिमत्व तयार करणाऱ्या या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकांचा मी मनापासून आभारी आहे. ही शाळा जी आहे ज्या माणसामुळे एवढं मोठं साम्राज्य उभं राहिले, मनेरे काका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. इतका छान शिक्षक वृंद आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचं जे त्रिकूट बघायला मिळतं, एक चांगलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने, एनर्जीने जे त्रिकूट बघायला मिळतं ते या शाळेमध्येच बघायला मिळतं. माझी मुलगी शाळेत एक नंबर आहे. तिला सगळे चांगले शिक्षक मिळाले. ती चित्रकलेमध्ये पण खूप छान चित्र काढते, रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेते. इतके छान शिक्षक वर्ग तिला येथे लाभल्यात. 10वी आणि 12वी मुलं 100% निकाल लागलेले आहेत म्हणून शिक्षकांचं सुद्धा पालक वर्गाकडनं कौतुक होतं. आणि मी सुद्धा संस्थापक या नात्यानं त्यांचं सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि म्हणून एकदा पालकांना सांगावं वाटतं, शिक्षकांच्यासाठी एकदा मुद्दाम टाळ्या वाजवाव्यात. अशा पद्धतीच्या माझ्या भावना व्यक्त करून मी इथं थांबतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री आदरणीय ज्ञानेश भुकेले साहेब हे आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय माननीय श्री सुधाकरावजी म्हणाले साहेब यांनीही आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानते. उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, पत्रकार, छायाचित्रकार या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.